उसी पेंड नहीं यार ऑफिशियल पण सज्ज होता है अपना कारभार सांभाळण्यासाठी पहिला चेंडू डावी स्टिक सोडून जाणारा धावसंख्या धावफलका वरती एक ही आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा आपण संचा सिग्नल व्हाइट बॉलचा इशारा येतो धावसंख्या धावफलका वरती हॅलो दोन ही आपल्याला पाहायला मिळते पुढचा चेंडू उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे गोल बॉल षटकार इथे मात्र ठोकला सुरुवात केली आक्रमणाला आणि अजून एक इथे मात्र षटकार येतो चांगला चेंडू आणि चांगला फटका आता बघूया पुढचा चेंडू पुढच्या चेंडूवर पुढे येऊन थोडासा कटवलेला आहे परंतु एका धावाने समाधान मानावं लागेल बघूया पुढचा चेंडू फुल टॉस आणि उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असताना फलंदाज उत्कृष्ट असा खेळ गोलंदाज पुढील चेंडू आणि परत एकदा षटकार आणि पंच आपले संतोष पेंडणेकर दोन्ही हात वरती करताना षटकार राजेंद्र म्हात्रे वैयक्तिक 25 धावांवर खेळत असताना संघांच्या विजयात चार षटकांचा पाऊस त्यांच्या फलंदाजीमधून दिसत आहे आपल्याला दुसरा गोलंदाज विनय बघूया आता आपल्या टन होताना चांगला चेंडू होता सुरेख चेंडू होता आतमध्ये चेंडू डब्बा पडल्यानंतर येतो गोलंदाज विनय बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होईल लॉंग दी काफेट हाफ चान्स होता कन्वर्ट करणं गरजेचं होतं आणि चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आता बघूया पुढचा चेंडू फलंदाज योगेश यांना जीवदान मिटलेलं आहे आणि पुढचा चेंडू उत्कृष्ट अशी चिकी सिंगल आणि आउट झालेला आहे फलंदाज विकेट आहे चार चेंडू 30 धावा आता पुढचा चेंडू पाचवा आणि उत्कृष्ट असा षटकार आलेला आहे जयेश यांच्या बॅटमधून आणि दुसरा षटक संपलेला आहे आता तिसऱ्या षटकाची सांगता होते बघूया तिसऱ्या षटकासाठी कोण येत आहे संकेत यांची निवड केलेली आहे तिसऱ्या षटकासाठी धावसंख्या धावफलकावरती 36 ही आपल्याला पाहायला मिळते तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संकेत पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती प्रहार हा वार धावा मिळतील त्या म्हणजे पूर्ण सहाय येतोय हा भगवा षटकार इथे मात्र कॅश ड्रॉप होतोय मेहनत करतोय क्षेत्ररक्षक पण झेल इथे मात्र ड्रॉप झाला धावसंख्या झाली धावफलकावरती ती म्हणजेच 43 दोन चेंडू आतापर्यंत झाले षटकातील पुढचा चेंडू फुलो लेन्स लॉफ्टेड हिट क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो एकच धाव इथे मात्र मिळेल बघूया आता चौथा चेंडू
अवांतर धाव आलेली आहे, आपल्या संघामध्ये वाढ होते, 45 स्कोर झालेला आहे। आता बघूया चौथा चेंडू आणि कॅच, उत्कृष्ट अशी कॅच पकडलेली आहे। सुंदर शैली ते मात्र टिपला, गोलंदाजी करत असताना गोलंदाजांनी जो ट्रॅप रचला होता आणि ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाचं जाळं विणलंय त्यामध्ये यशस्वी देखील होतो। झेल अगदी सेकंड अटेम्प्ट मध्ये स्वीकारला, फलंदाज बाद इथे मात्र होतो। नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये येईल आणि धावा झाले धावफलकावरती आतापर्यंत बॅटिंग करत असताना त्या म्हणजेच 45 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते। दोन चेंडू आणि षटकार आलेला आहे, उत्कृष्ट अशी फलंदाजी करत असताना जयेश संघाच्या। या चेंडूवरती इथे मात्र दोन धावा अंकित केल्या जातात। पहिलं सत्र इथे मात्र समाप्त झालं, धावसंख्या झाली धावफलकावरती ते म्हणजेच 53 लक्ष असेल ते म्हणजेच 54-54 च। त्याचबरोबर नुकताच त्यांचं आगमन झालं आदरणीय संदीपजी पाटील साहेबांचं इथे मात्र शुभागमन होतं, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। दादांना विनंती करतोय आपण आमच्या VIP डाईस मध्ये येऊन विराजमान व्हा, या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। तर मी विनंती करतोय व्यासपीठावरती गुणेशजी भोईर साहेबांनी, त्याचबरोबर संदीपजी पाटील साहेब तिथे मात्र उपस्थित आहेत, त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन विराज मानवा। प्रथम सत्र इथे मात्र समाप्त झालं, धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजेच 53 लक्ष आहे ते म्हणजे 54 धावा इथे मात्र करायच्या आहेत। मराठा वॉरियर्स सिनियर आपण पाहतोय फाईट करण्यासाठी सज्ज होईल। आज मात्र एक खेळाडू इथे मात्र अनुपस्थित आहे मराठा वॉरियर्स संघामध्ये, आपण जर पाहिलं तर विनोदजी म्हापसेकर साहेब त्यांची नक्कीच अनुपस्थिती या मॅचमध्ये देखील पाहायला मिळेल। एक चांगला क्रिकेटर आहे पण सध्या कामाच्या वर्कमुळे कतारवरती आहेत, कतारला आहेत आणि नक्कीच तिकडनं स्पर्धेचा आनंद घेतात आणि तिकडनं संघासाठी शुभेच्छा देखील दिल्यात विनोद दादांनी। खूप चांगलं खेळ सातत्याने मराठा वॉरियर्स संघ रिप्रेझेंट करत असताना खूप चांगला खेळ सातत्याने विनोद दादांचा पाहिला आहे आणि आज मात्र अनुपस्थित आहेत, कतारवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, अनेक देशांमध्ये ही स्पर्धा लाईव्ह सुरू आहे आणि तिथे मात्र कतारवरून आनंद घेत असताना विनोद दादा या मॅचसाठी शुभेच्छा देखील आल्यात मराठा वॉरियर्स संघासाठी। पंचांना मात्र विनंती आहे, कृपया इथे सावण्याला सुरुवात करायची आहे, कुठलाही विलंब आपल्याला या ठिकाणी न परवडणारा ठरू शकतो, कृपया पुढील सामन्यांना विलंब होऊ नये यासाठी या सामन्याचा त्वरित सुरुवात करायची आहे सामन्याला। गोलंदाज योगेश पाहूयात आपल्या संघासाठी किती महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावतात। नक्कीच विनोदजी म्हापसेकर सरांकडून नक्कीच मराठा वॉरियर्स संघाला शुभेच्छा येतात, कतारवरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील वेलकम ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करत आहेत आणि त्यांच्या मात्र शुभेच्छा आल्यात या मॅचसाठी मराठा वॉरियर्स संघासाठी। लक्ष 54 आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये चर्चा करण्यासाठी धनंजय देवरे सर उपस्थित आहेत आणि त्याचबरोबर नुकताच त्यांची आपण वाणी ऐकत होतो, कुणालजी भावे सर देखील इथे मात्र उपस्थित होतात आणि या मॅचमध्ये चर्चा सुरू राहील। फुल टॉस चेंडू, मोठा फटका, समाचार, दावा मेदी 6 येतोय हा भगवा षटकार।
इथे मात्र झेलची संधी होती आणि इथे मात्र येतो हा सौकार. आता जर मात्र दशरथ पाटील असते तर काहीशी चर्चा वेगळी गेली असती, मॅच गेली आणि या खेळाडूला आधी बघडा. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 16. तीन चेंडू आतापर्यंत झाले, पुन्हा एकदा ब्लॉक होल्स हा चेंडू. फलंदाजाला प्रश्न विचारला, ह्याचं उत्तर नव्हतं. धाव चेंडूची सांगत आहोते. पुन्हा एकदा फटका दर्जेदार आहे. नेत्रदीपक लाजवाब स्ट्रोक येतो हा षटकार. थ्रो थोडासा अधिक वेगाने येतो आणि तितक्याच वेगाने धावगती इथे मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या धावफलकावरती 23. आपण जर धनंजय सर विचार केला तर प्रथम सत्रामध्ये देखील धावा होत्या, त्या म्हणजेच पहिल्या षटकामध्ये 25 आणि या षटकामध्ये पाठलाग करत असताना देखील 23 धावा बनवल्यात. नक्कीच सामना अजून देखील बराबरीच्या परिस्थितीमध्ये आहे, परंतु गोलंदाज जयेश याला मात्र आपल्या संघासाठी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावावी लागेल आणि फलंदाजी संघाला या ठिकाणी रोखण्यामध्ये यश करण्याच्या प्रयत्नात जयेश होता आणि पहिल्या चेंडूमध्ये त्याला यश मिळालेलं आहे. फलंदाज बाद होताना या ठिकाणी गोलंदाज योगेश यांनी मात्र थोड्या अतिरिक्त धावा खर्च केलेल्या आहेत, मात्र तरी देखील सामन्याला कलाटणी देण्यासाठी एक षटक देखील पुरेसं असतं. नक्कीच मयूरजी काय म्हणताय? पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाल्यानंतर गोलंदाजाचा देखील आत्मविश्वास वर्षा दिशेने वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं तितकंच गरजेचं आहे, कारण की गोलंदाज ज्यावेळी गोलंदाजी करत असतो, पंचाचा सिग्नल नो बॉल्स आला, एक्स्ट्राच्या धावा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतात. पण गोलंदाजी करत असताना गोलंदाजासाठी साथ मिळणं देखील तितकंच गरजेचं आहे. गोलंदाज कितीही चांगला चेंडू टाकला, जर क्षेत्ररक्षकाकडून साथ मिळाली नाही तर नक्कीच धावांचा मोबदला इथे मात्र द्यावा लागतो आणि इथे मात्र चांगली गोलंदाजी, कारण की सुरुवात दर्जेदार झाली आहे. पहिल्या चेंडूवरती क्षेत्ररक्षकाची साथ देखील मिळाली आहे आणि एक वेगळी सनर्जी आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजी करत असताना. अजून एक निर्धाव चेंडू येतो, डॉट बॉलचं पर्सेंटेज इथे मात्र वाढलं जात आहे आणि त्याची नितांत गरज देखील आहे. नक्कीच मयूर, ज्याप्रमाणे आपण चर्चा करत होतो की एक षटक देखील पुरेसं असतं सामन्याला कलाटणी देण्यासाठी, इथे मात्र गोलंदाज जयेश आपली सुंदर अशी कला आणि उत्कृष्ट असं गोलंदाजी या ठिकाणी प्रदर्शित करताना, इथे मात्र पंचायांच्या निर्णयाची वाट बघावी लागेल आणि पुन्हा एक फलंदाज या ठिकाणी बाद होताना गोलंदाज जयेश याच्या गोलंदाजीमार्फत सामन्याला या ठिकाणी कलाटणी मिळताना आपण पाहतोय. पुरेसं हे षटक पुरेसं आहे, कारण की या षटकामध्ये धावा देखील येत नाहीयेत आणि कमबॅक देखील केला. तर संकेतसाठी सुवर्ण संधी आहे, संकेत महाडिक जो स्ट्रायकिंग एंडवरती खेळतो. सलग 3 षटकार जर ठोकले तर अनिकेशजी म्हात्रे साहेबांकडून 1000 रुपयांचं कॅश प्राईज. मगाशीच उल्लेख करणार होतो की अनिकेत दादा क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी उपस्थित होतात आणि कॅश प्राईज अजून आलं कसं नाही, आता मात्र सुरुवात झाली आहे. गोलंदाज दिशा भरकटतोय, गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे जयेश. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे, बनू राहतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. चेंडू त्यांना ओलांडून सीमारेषा गाठतोय, पंचांचा सिग्नल. धावा मिळत आहे, येतो हा भगवा चौकार. इथे मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज जयेश यांनी धावा रोखण्यामध्ये यश संपादन केलं होतं, मात्र शेवट त्यांचा गोड नाही होऊ शकला. यस नक्कीच, इथे मात्र एका खेळाडूवरती ऑब्जेक्शन घेतला जातोय आणि
विनंती करतो आमच्या आयोजन कमिटीला देखील, आपण देखील शहानिशा करा. इथे मात्र विभागातील स्पर्धा आहे, विभाग क्रमांक 51, 52, 56 च्या सर्व खेळाडूंसाठी इथे मात्र सुवर्ण संधी आहे. आणि डॉक्टर श्रीकांतजी एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक आयोजन करते आपण पाहतो ते म्हणजे आदरणीय संदेशजी पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्याच अर्धांगिनी अर्थातच प्रचंड जनसमुदाय आपल्याला पाहायला मिळते विभागातील. आणि मोठ्या संख्येने इथे मात्र भरपूर सारे प्रेक्षक वर्ग उपस्थित आहेत आणि सर्व खेळाडूंचं आपण स्वागत इथे मात्र करत आहोत. खूप चांगलं आयोजन आपण या स्पर्धेचं पाहतोय. ग्लोबल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा युट्यूबवरती थेट प्रक्षेपण, भगवा चषक 20-23 आपण एन्जॉय करत आहोत. आणि पर्व दुसरं आहे स्पर्धे नक्कीच तिसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करते, कारण की प्रथम वर्षी स्पर्धा झाली होती ती म्हणजे अंडरम बॉक्सची होती. ती नक्कीच संदेशांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या समोर झाली होती. त्यानंतर गतवर्षी या क्रीडांगणावरती अर्थातच मार्वेल टर्फवरती स्पर्धा आपण पाहिली. आणि आता मात्र हा तिसरा वर्ष भव्य आयोजन, आणि या वर्षी आपण प्रेक्षकांसाठी पवेलियन पाहतोय आणि स्क्रीन देखील आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच एक अंडरम क्रिकेटमध्ये एक वेगळीच पर्वणी आपल्याला पाहायला मिळते. सुंदर व्यासपीठ निर्माण करून दिलं इथे मात्र खेळाडूंसाठी पंचांचा सिग्नल, नो बॉलचा इशारा आणि त्यावरती चार धावेंची मोहर. इथे मात्र सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे, कधीही कलाटणी घेऊ शकतो. पुढचा चेंडू आणि उत्कृष्ट असा हाताळलेला चेंडू आणि फलंदाज बाद, नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. पंचांचा निर्णय इथे अंतिम राहील आणि नो चेंडू घोषित केलेला आहे पंचांनी. कृपया पंचांशी वादावाद करू नये. बघूया आता पुढचा चेंडू. एक बॉल, नो चेंडू आहे. अजून एकही चेंडू झालेला नाहीये. आताचा चेंडू जर नो प्लस वन, दोन चेंडू आतापर्यंत गोलंदाजाने फेकलेत. पहिला चेंडू देखील नो प्लस फोर होता आणि आता देखील नो प्लस एक. आणि धावसंख्या झाली धावफलकावरती 40, अजूनही जिंकण्यासाठी 14 गरज. चेंडू सुरेख होता, ब्लॉक होलचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे, फिंगर फलंदाज होईल बाद रनआउटच्या स्वरूपात. विकेटचं पतन, येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज. इथे मात्र फलंदाज आणि गोलंदाज दोन्ही मात्र संघांमध्ये
आणि उत्कृष्ट असा षटकार मारलेला आहे सामना डोलायमन स्थितीमध्ये। गुलंदाज पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत। चेंडू इथे मात्र जमिनी लगत होतो, एक धावी मात्र तोपर्यंत कंप्लीट केली। सध्या एक ने धावफलक पुढे सरकते, धावसंख्या धावफलकावरती 47 पाहायला मिळते। अजून जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे। मॅच अगदी डोलायमान स्थितीमध्ये, सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळते। डॉट बॉलचं पर्सेंटेज इथे मात्र वाढलं गेलं आणि आता मात्र 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज। मॅच अगदी रंगतदार, इथे मात्र ऑन साइडला चेंडू टर्न केला, एक धाव मिळेल, एक धाव मिळेल। मॅच अजूनही बॅलन्स आहे, पिक्चर अभी भी बाकी आहे। आता मात्र ट्रेलर आपण पाहिला, मध्यांतर घेतलाय, पण क्लायमॅक्स अजूनही शिल्लक आहे। एक चेंडू जिंकण्यासाठी 6 गरज, अतिशय निर्णायक चेंडू या ठिकाणी। एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज या ठिकाणी संघाला विजयासाठी। आपले आयोजक सन्माननीय संदेश दादा पाटील यांच्याकडून या एका चेंडूमध्ये षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक त्यांनी इथे घोषित केलेलं आहे। निर्णायक चेंडूकडे आपली आणि अनिकेत सिंह मात्रे साहेबांकडून देखील या चेंडूसाठी 500 रुपयांचा कॅशबॅक प्रहार तर केलाय, पण इथे मात्र सामना गमावलाय, पण मन मात्र जिंकली ती, म्हणजेच टीम मराठा वॉरियर्स या संघाने। खूप चांगला खेळ अंतिम टप्प्यामध्ये, इथे मात्र नक्कीच पराभव स्वीकारावा लागतोय, पण इथे मात्र सामना जिंकलाय तो, म्हणजेच टीम श्री शिवतेज या संघाने। वेल प्लेड बॉयज, आणि जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हरलेल्या संघाचं आपण इथे मात्र आयोजकांच्या विनंतीस मान देऊन सहभाग नोंदवला, त्यामुळे आपलं देखील आभार। तेजस इलेवन आणि जय मल्हार वॉरियर्स संघनायक टॉससाठी रिपोर्टिंग करा। तेजस इलेवन आणि जय मल्हार वॉरियर्स तर जय मल्हार वॉरियर्स संघनायक टॉससाठी रिपोर्टिंग करा। तेजस इलेवन विपक्ष जय मल्हार वॉरियर्स, सर्व खेळाडूंच इथे मात्र पुनश स्वागत करतो। तो व्यासपीठावरती संदीपजी पाटील साहेब उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस। तेजस इलेवन विपक्ष जय मल्हार वॉरियर्स, दोन संघांमध्ये इथे मात्र टॉस केला जातोय। टॉस इथे मात्र केला जातो आणि टॉस बॉक्समधून माहिती येते टॉस जिंकला तो, म्हणजेच टीम जय मल्हार वॉरियर्स या संघाने। डिसिजन आमच्यापर्यंत येतोय, तो म्हणजेच गोलंदाजी करण्याचा इथे मात्र निर्णय घेतला। लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्या जय मल्हार वॉरियर्स। आणि या सामन्याचा मान ऑफ द मॅच आपण जाहीर करूया, तो म्हणजेच खेळाडू आहे तो म्हणजेच राजेंद्र, तोच ठरतोय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। वैयक्तिक धावा 33 आपल्या संघासाठी बनवल्या आणि संघाला विजयाची दार ज्याने उघडी करून ठेवली तोच मात्र राजेंद्र ठरतोय या सामन्याचा मान ऑफ द मॅच। राजेंद्र आपण याचा